विधान परिषदेच्या 8 जागांपैकी 7 जागांसाठी सकाळीच मतदानाला सुरुवात. काँग्रेस भाजप आणि शिवसेनेचा एक ठिकाणी विजय निश्चित. 5 ठिकाणी आहेत चुरस. नागपूरमध्ये भाजपचे गिरीश व्यास बिनविरोध आणि मुंबईत आतापर्यंत 192 नगरसेवकांनी केलं मतदान. मन की बात मधून पंतप्रधानांनी साधला देशवासियांशी संवाद, पण पाकिस्तान भेटीचा उल्लेख नाही. अपंगांसाठी अधिक सोयीसुविधा निर्माण करण्याचा केला निर्धार. तेलंगणामधल्या भव्य यज्ञाचा आजचा शेवटचा दिवस. 50,000 जणांच्या उपस्थितीत सुरू आहे आयुध महाचंडी यज्ञ. इचलकरंजीमध्ये बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाड. 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. 5 जणांना केली अटक. उत्तर भारतात थंडीची लाट कायम. दिल्ली सिमला कानपूरमध्ये तापमान घसरलं. धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत. इंग्लंड अमेरिका दक्षिण अमेरिकेतही खडतर हवामानाचा फटका. इंग्लंडमध्ये पूरस्थिती तर अमेरिकेच्या अल्बामा प्रांतात वादळामुळे जनजीवन विस्कळीत. रिलायन्स जिओ 4G सेवेची प्रतीक्षा संपली. आज होणार 4G सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू. नवी मुंबईत होणार भव्य कार्यक्रम. आणि सलमान खान आज होणार 50 वर्षांचा. बजरंगी भाईजानच्या करिअरवर आधारित दबंग पुस्तकाचं आज होणार प्रकाशन.